आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मीरा रोड मध्ये सख्या काकीनं आपल्या 15 महिन्याच्या पुतणीला चपलेनं मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार मुलीच्या आईनं आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केल्यानं ही घटना समोर आली आहे. आपली मुलगी एकटी असताना तिला कोणीतरी मारत असल्याचा संशय मुलीच्या आईला येत होता. त्यामुळे मुलगी एकटी असताना मोबाईल मधील व्हिडिओ चालू करून तिची आई बाहेर जात असे असं सांगून ती बाथरूम मध्ये गेली आणि परत आली असता आपली मुलगी रडत असून तिला मारहाण झाल्याचं तिनं पाहिलं. यानंतर या महिलेनं आपल्या मोबाईलचा व्हिडिओ पाहिल्यावर हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे. तर आजोबांनी गुन्हेगार चुलतीला कडक शासन करण्याची मागणी केली आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन इंगळे हे फोनलाईनवर आपल्या सोबत आहेत. चेतन, काय सांगाल? अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल. फक्त 15 महिन्यांची ही मुलगी आहे आणि तिला चुलती मारत होती. नक्कीच खरा अतिशय धक्कादायक प्रकार मीरा रोड मध्ये घडलेला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहायला गेली तर जी 15 महिन्याची मुलगी होती तिच्या आईला सातत्याने हे माहिती होतं की माझी जी मुलगी आहे तिच्यावरती वळ्या येत आहेत, कोणीतरी मारण्याच्या वळ्या येत आहेत. आणि त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी आईने कुठल्या पद्धतीने एका कमऱ्यामध्ये जे ज्या ठिकाणी जी 15 महिन्याची लहान जी मुलगी होती त्या ठिकाणी कॅमेरा लावला, रेकॉर्डिंग करून स्वतः आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. त्यानंतर मुलीचा रडण्याचा आवाज आल्यानंतर आई तातडीने बाहेर आली आणि त्यानंतर आईला माहिती पडलं की रेकॉर्डिंग मध्ये बघितल्यानंतर गुगल कॅमेरेच्या रेकॉर्डिंग मध्ये बघितल्यानंतर स्वतःची सगळी काकी या चपलीने अमानुषपणे लहानच्या 15 महिन्याच्या मुलीला भेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ तिच्यासोबत समोर आला. त्यानंतर जी मुलीची 15 महिन्याच्या मुलीची जी आई आहे त्यानंतर या घटनेची पूर्णची पूर्तता करण्यानंतर मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आणि जे आजोबा आहेत 15 महिन्याच्या मुलीच्या आजोबा आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की गुन्हेगार जी काकी आहे तिच्यावर सख्त कारवाई करावी. निश्चितच. चेतन, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी.